सह्याद्री टॉप 10 न्यूज मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी माधुरी, आपण पाहतायत न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या टॉप 10 न्यूज बातम्यांचा आढावा। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अहमदनगर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्या विचारात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात आता नव्याने 25 बेडचे ICU अतिदक्षता विभाग उभारण्यात येत आहेत। या विभागाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 2 ते 3 दिवसांत ते कार्यान्वित होणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे। खासदार डॉ सुजय विखे यांनी या प्रस्तावित ICU कामाची पाहणी करत सूचना दिल्या। वाळूज MIDC नेवासा तालुक्यातील सोनई येथे आलेल्या कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय असल्याने प्रशासनाने तत्परता दाखवत त्याच्या संपर्कातील 20 जणांना क्वारंटाईन करत सर्वांचे स्त्राव हे तपासणीसाठी पाठवले। मृत व्यक्तीने पाथर्डी तालुक्यातील एका लग्न समारंभास हजेरी लावली होती, त्यामुळे त्याच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलं आहे। तिकडे जामखेड तालुक्यामध्ये राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या युवकांची भर दिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या झाली होती। या दुहेरी हत्याकांड खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने ॲडव्होकेट उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली आहे। या संबंधीची अधिसूचना नुकतीच विधी आणि न्याय विभागाने जारी केली आहे। यादव यांच्या नियुक्तीबद्दल पीडित राळेभात कुटुंबियांनी समाधान व्यक्त करून या प्रकरणी गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल असा आशावाद व्यक्त केला आहे। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने यावर्षीच्या श्री गुरु पौर्णिमा उत्सवामध्ये साईंच्या झोळीमध्ये 79,36,549 रुपये इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे। मागील वर्षी गुरु पौर्णिमा उत्सवामध्ये 4,52,00,000 रुपये देणगी प्राप्त झाली होती, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुमारे 4.25 कोटींना फटका संस्थानला बसला असल्याचे अरुण डोंगरे यांनी म्हणाले। नेवासा येथील मोहिनीराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना जास्त व्याजाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून मुदत ठेव म्हणून ठेवलेल्या 16,35,884 रुपयांची फसवणूक करून फिर्यादीचा विश्वासघात केला आणि रकमेचा स्वतःच्या फायद्याकरता वापर करून तिचा अपहार केल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर आणखी 23 जणांच्या वतीने 19,16,375 रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 2 लाखांपर्यंत पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे सहस्तकट कर्जमाफ केल्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे। त्याचा लाभ राहता तालुक्यातील पुंतांबा गावातील काही शेतकऱ्यांना मिळाला आहे, मात्र कर्जमाफीच्या निकषानुसार पात्र असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही। ते पात्र की अपात्र याबाबत शासनाकडून कोणतीही स्पष्ट सूचना नसल्यामुळे अशा शेतकरी वर्गाची कोंडी झाली असून त्यांना चालू खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील जनतेने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडून तळागाळातील जनतेपर्यंत विकास पोहोचला आहे। कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागाच्या विकास कामांसाठी जवळपास 3.5 कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात यश मिळाले असून हद्दवाढ करण्यात आलेल्या भागातील काही रस्त्यांच्या कामाचा यामध्ये समावेश असून ही विकास कामे देखील लवकरच सुरू होणार आहेत। विकासाच्या बाबतीत जो न्याय ग्रामीण भागाला दिला तोच न्याय कोपरगाव शहराला देणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले। तिकडे नेवासा तालुक्यातील झापवाडी शिवारामध्ये चंदन तस्करांकडून 115 किलो चंदनासह स्विफ्ट कार असा 7.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सोनई पोलिसांनी आरोपी अटक केली आहे। आरोपीला 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नगर सोलापूर हायवे पाटेगाव शिवार कर्जत येथे दुचाकीवर आलेल्या 3 इसमांनी ट्रक समोर दुचाकी आडवी लावून शस्त्राचा धाक दाखवून 45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि त्यामध्ये एक मोबाईल आणि रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे। यात आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने पकडून जेरबंद केला आहे।
तिकडे श्रीरामपूर शहरामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काल पुन्हा श्रीरामपूर शहरात 6 रुग्ण आढळून आले. वॉर्ड नंबर 2 सुभेदार वस्ती भागात 4 तर त्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 30 वर जाऊन पोहोचली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे यांनी दिली. सह्याद्री टॉप 10 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.